नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या, या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॉप सिलेक्शन कमिशन मध्ये तीन हजार दोनशे एकसठ जागेची भरती निघालेली आहे ही मेगा भरती आहे तीन हजार दोनशे एकसठ जागेची त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा तर स्टॉप सिलेक्शन कमिशन म्हणजे एस मध्ये एकूण तीन हजार दोनशे एकसठ जागेची भरती निघालेली आहे आणि तर यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे त्याच्या एकूण जागा किती आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर तर पहा मित्रांनो यामध्ये टोटल जे पोस्ट आहेत ते आहे दोनशे एकाहत्तर म्हणजे दोनशे एकाहत्तर पोस्टसाठी वेगळा भरती होणार आहे म्हणजे वेगवेगळे पदे दिलेले आहे यामध्ये आणि दोनशे एकाहत्तर प्रकारचे पोस्ट आहेत म्हणजे पदे आहेत आणि टोटल जागा जे आहे दोनशे एकाहत्तर पदांसाठी ते आहे तीन हजार दोनशे एकसष्ट आपण पाहिलेलं आहे तीन हजार दोनशे एकसष्ट जागा आहे यामध्ये तुम्ही यामध्ये पाहू शकता आणि टोटल पोस्ट आहेत टोटल पदे जे आहेत ते आहे दोनशे एकाहत्तर तर दोनशे एका पदे वाचण्यासाठी आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे तरी या आपण यामध्ये मुख्य मुख्य जे पोस्ट आहेत जे 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 विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी भरू शकतात आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जागा राहणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथं दिलेलं आहे पोस्ट नंबर ठीक आहे इथं पदाचे नाव दिलेलं आहे इथं कोणत्या विभागात तुम्हाला जॉब मिळणार आहे नोकरी मिळणार आहे हे यामध्ये दिलेलं आहे इथं याची एज लिमिट दिलेली आहे म्हणजे वयोमर्यादा दिलेली आहे आणि तुमचं जे स्पेल पे स्केल राहणार आहे म्हणजे पगार जो राहणार आहे तो कोणत्या लेवलचा राहणार आहे ते पण दिलेलं आहे आणि इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि इथे तुमच्या कास्टच्या जागा दिलेल्या म्हणजे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे तर हे यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर आता आपण यामध्ये फक्त महत्त्व महत्त्वाचे पोस्ट पाहणार आहोत आणि ज्याच्या सर्वात जास्त जागा आहेत पा। हो। जा ते पाहणार आहोत फक्त पहिली जी इथं पोस्ट आहे गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर याच्यात चौतीस जागा आहेत आणि पात्रता याची ग्रॅज्युएशन किंवा अबो म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे कमीत कमी त्याच्यावर काही पण चालते तुमचं एज्युकेशन तर कमीत कमी ग्रॅज्युएशन मागते याची चौतीस जागा आहे म्हणून आपण यावर टिकमार्क केलेली आहे ठीक आहे बाकी सर्व एक एक दोन दोन जागेसाठी भरती आहे नंतरची पोस्ट पाहणार आहोत आपण हे पहा हे महत्त्वाची पोस्ट आहे सर्वात महत्त्वाची मल्टीटास्किंग स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ ठीक आहे डिपार्टमेंटचे नियम आहे कोलकात्याला जे तुम्हाला जॉब मिळणार आहे या ठिकाणी त्याची पात्रता पात्र दहावी पास फक्त दहावी पास विद्यार्थ्यासाठी अप्लाय करू शकतो दहावी पास विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात याची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि टोटल जागा जी आहे त्या तीनशे अठ्ठ्याण्णव आहे खूप जागा आहे त्या मल्टीटास्किंग स्टाफच्या सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरायचा पोस्टसाठी अर्ज अप्लाय करायचा अर्ज भरायचा ठीक आहे नंतरची जी पोस्ट आहे आपण पाहणार आहोत आपण फक्त जे ज्यामध्ये जास्त जागा आहेत तेच पाहणार आहोत पहा नंतर आहे बासष्ट जागेसाठी भरती आहे ते आहे ज्युनियर जिओग्राफिकल असिस्टंट ठीक आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि पात्रता आहे ग्रॅज्युएशन याची बासष्ट जागा आहेत ठीक आहे नंतर आहे रिसर्च असिस्टंट याची एकशे छेचाळीस जागा आहेत आणि याची पात्रता आपण ग्रॅज्युएशन मागितलेली आहे आणि याची वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ठीक आहे नंतरची पोस्ट पाहणार आहोत नंतर आहे मल्टीटास्किंग स्टाफ टेक्निकल ठीक आहे ही जी मल्टीटास्किंग स्टाफ टेक्निकलची आहे याची पात्र पासच आहे याची अठ्याहत्तर जागा आहे लक्षात ठेवायचं आपण जास्त सर्वात जास्त जागा आहे जा, जास्त जागा तेच पडणार आहोत नंतर आहे गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर याच्या सत्तेचाळीस जागा आहेत याची पात्रता ग्रॅज्युएशन याची वयोमरदा हो वीस ते पंचवीस वर्षापर्यंत पा त्याची वयोमर्यादा हो जी आहे ती पदासाठी पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता सविस्तर माहिती कोणाला लागली तर आपल्या कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करायची मी तुम्हाला संपूर्ण पी डी एफची लिंक शेअर करेल नंतर ते तुम्ही ते पी डी एफ करू शकता नंतर आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग याची चाळीस जागा आहेत याची पात्रता ग्रॅज्युएशन आणि याचं वयोमर्यादा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ठीक आहे छप्पन नंबर छप्पन नंबर आहे त्याचे पोस्ट क्रमांक छप्पन आहे बाकी सर्व एक एक दोन दोन तीन तीन जागा दिलेल्या यामध्ये तुम्ही या सर्व पाहू शकता जाहिरात पाहू शकता ब्याण्णव जागा दिलेल्या आहेत या केमिकल असिस्टंटची पोस्ट आहे याच्या ब्याण्णव जागा आहेत याला पात्रता ग्रॅज्युएशन मागितलेली आहे आणि याची वयोमर्दा आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत ब्याण्णव पोस्ट आहेत त्याच्या याची आणि पोस्ट पोस्ट क्रमांक चौऱ्याहत्तर आहे नंतर आहे गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर याच्या चौवेचाळीस जागा आहेत याची पात्रता ग्रॅज्युएशन आहे आणि वयोमर्दा वीस ते पंचवीस वर्षापर्यंत म्हणजे हे जे डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार भरती आहे त्यानुसार हे जागा दिलेल्या त्यांनी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जागा जास्त आहे ते तुम्ही यामध्ये पाहू शकता ठीक आहे नंतर आहे डाटा प्रोसेसिंग अँड असिस्टंट ग्रेट वनची पोस्ट आहे याची याची पात्रता ग्रॅज्युएशन आहे याची चौसष्ट जागा आहे वयोमर्दा अठरा ते तीस वर्षापर्यंत आहे वयोमर्दा तुम्ही यामध्ये चेक करू शकता डाटा प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड वनची जागा आहे याच्यात एकोणचाळीस जागा आहेत तुम्ही यामध्ये पाहू शकता सर्व तुम्ही हे खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो कम एकशे तेहत्तीस तुम्ही पाहू शकता एकशे तेरा पेज आहेत पूर्ण जाहिरातीचे तुम्ही, तुम्ही संपूर्ण जाहिरात जर लागेल तर मला व्हॉट्सअप ला की आपल्या खाली तुम्ही पी डी एफ टाइप करायचं मी तुम्हाला पी डी एफची लिंक शेअर करून टाकेल तर सर्व जागा तुम्ही यामध्ये दिलेल्या आहेत आता बा इथं जागा दिलेली आहे स्टोअरकीपरच्या एकशे एकसष्ट जागा आहे यामध्ये अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वय आहे आणि याला पात्रता मागितली फक्त बारावी पास मागितला याच्यात नंतरची पोस्ट लास्कर वन याची पात्रता आहे दहावी पास आणि एकशे बेचाळीस जागा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दहावी पासवर म्हणजे जास्तीत जास्त जे जागा दिली आहे दहावी पासवर हो आहे आणि ग्रॅज्युएशनवर हो आहे सर्व प पदांचा तपशील यामध्ये दिलेला आहे संपूर्ण माहिती लागली तुम्ही पी डी एफची लिंक मागाची मला मला पी डी एफ लिंक शेअर करून टाकेल तुम्ही पी डी एफ लिंक सविस्तर वाचाची तुम्ही यामध्ये संपूर्ण माहिती पाहू शकता याची बा एम टी हेल्परची पोस्ट आहे याच्यात दिल्ली पोलीसमध्ये आहे याची एकशे चार जागा आहे त्याची पात्रता दहावी पास आणि वयोमर्धा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत टोटल जागा याच्या जा मित्रांनो हे आहे तीन हजार दोनशे एकसष्ट जागेची मेगा भरती आहे आणि जी पात्रता जी आहे फक्त दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन आणि आय टी आयवाले विद्यार्थी पण यासाठी अप्लाय या करू शकतात दहावी बारावी आय टी आय ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी यासाठी अप्लाय या करू शकतात ठीक आहे तुम्हाला सविस्तर माहिती लागली तर खाली कमेंटमध्ये पी डी एफ टाईप करायचं मी तुम्हाला संपूर्ण पी डी लिंक शेअर करून टाकेन तर यामध्ये दोनशे एकाहत्तर प्रकारचे पदे दिलेली आहेत आणि टोटल जागा जी आहे तीन हजार दोनशे एकसष्ट या बारावी उत्तीर्ण आय टी ए आणि ग्रॅज्युएशन म्हणजे या चारही पात्रतेनुसार यामध्ये पदे दिलेली आहेत आणि तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज भरायचा तर या पदासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते एक जानेवारी दोन हजार एकवीस नुसार सहा ते पंचवीस वर्ष अठरा ते सत्तावीस वर्ष आणि अठरा ते तीस वर्ष म्हणजे ही जी वयोमर्यादा आहे हे पदांनुसार वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे अठरा ते पंचवीस वर्ष सत्तावीस वर्ष किंवा तीस वर्ष पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहेत आणि एस सी एस टी उमेदवारांना यामध्ये पाच प्लस करायचे आणि जे ओबीसी उमेदवार आहेत त्यांनी तीन वर्ष प्लस करायचे तर हा अर्ज भरतानी तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल ती परीक्षा शुल्क आहे शंभर रुपये ओपन ओबीसी उमेदवारांना शंभर रुपये भरावे लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे फक्त ओपन ओबीसी पुरुषांनाच शंभर रुपये भरावे लागेल ही बी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण भरू शकता तर यासाठी जे परीक्षा होणार आहे ते जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणार आहे म्हणजे जानेवारी आणि फेरवारीच्या मध्यंतर ही परीक्षा होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की यासाठी सिलेबस काय आहे तर तर सिलेबस पहा कशा प्रकारचा आहे तर जनरल इंडियन राहणार आहे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्ससाठी नंतर जनरल अवेअरनेस पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स नंतर क्वांटिटी ऑफ्टिट्यूड बेसिक मेडिकल स्किल्सद्वारे राहणार आहे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स नंतर इंग्लिश लँग्वेज पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स म्हणजे दोनशे मार्क्सचा पेपर राहणार आहे तुम्हाला आणि प्रश्न राहणार आहे शंभर म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे हा तुम्हाला दोन मार्क्ससाठी राहणार आहे आणि तुम्हाला टायमिंग जो दिलेला आहे तो दिलेला साठ मिनटाचा म्हणजे फक्त एका तासाचा पेपर राहणार आहे तुमचा साठ मिनिटाचा पेपर राहणार at आहे ठीक आहे आणि तर परीक्षा केंद्र पाहायला कुठली मिळणार आहे तर पहा महाराष्ट्रासाठी आहे मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी परीक्षा होणार आहे महाराष्ट्रासाठी मुंबई आणि पुणे या दोनच ठिकाणी परीक्षा होणार आहे तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ती पंचवीस ऑक्टोंबर पंचवीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं पंचवीस ऑक्टोबर ही जी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे स्टॉक सिलेक्शन कमिशनमध्ये निघालेल्या तीन हजार एकशे बासष्ट जागेची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती लागली तर खाली कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करायचं मी तुम्हाला पीडीएफ लिंक शेअर करून टाकेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद